विरारमध्ये एका शिक्षकाची अर्धनग्न धिंड काढण्यात आली होती आणि संतप्त पालकांनी ही धिंड काढलेली आहे. एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी संतप्त पालकांनी ही धिंड काढलेली आहे. ही जी मुलगी आहे एका खाजगी क्लासेसमध्ये जाते आणि हा शिक्षक आहे तिकडे शिकवण्याचं काम करतो आणि विनोद मोर्या असं या शिक्षकाचं नाव आहे आणि विरार पूर्वेच्या कारगिल नगरमध्ये ईशान क्लासेस नावाने तो खाजगी क्लासेस चालवत असतो. मागील आठवडाभरापासून ह्या शिक्षकाने तिच्याशी अश्लील वर्तन केलं होतं आणि ह्या पीडित मुलीने घरी घाबरून आपल्या क्लास मधले हा प्रकार जे आहे घरी सांगितला नव्हता. पालकांनी विचारपूस केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. विरार पूर्व कारगिल नगर महाकाली मंदिराजवळ ईशान क्लासेसमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि आज संतप्त पालकांनी क्लासमध्ये जाऊन तिची ही धिंड काढली होती. माग नुकताच 8 दिवसापूर्वी बदलापूर प्रकरण आपण पाहिलं कसं ताजं होतं. त्याच्यानंतर अशा घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस आलेल्या आहे. शिक्षकांना आपण देव मानतो आणि शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांचा वेगळा असतो, परंतु शिक्षकच जर अशा प्रकारचं वर्तवणूक करत असतील तर नेमकं म्हणायचं तरी काय. याविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पुढची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संपूर्ण प्रकारावर विरार पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात. त्याच्यामध्ये कारगिल नगर म्हणून एक भाग आहे, त्याच्यामध्ये एक प्रमोद मौर्या म्हणून हे ईशान क्लासेस नावाचा एक ट्युशन क्लास चालवतो ज्यामध्ये 13 विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी 11 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. साधारणतः 7वीचे सगळे विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये जी अल्पवयीन पीडित मुलगी आहे तिचं असं म्हणणं आहे की 4-5 दिवसापूर्वी त्याने तिची छेडखाली काढली होती आणि तिने त्या संदर्भात आपल्या घरी आपल्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला होता आणि आज सकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान ती क्लासला गेली होती. त्यावेळेला त्याने तिला काहीतरी किस वगैरे केलं आणि सदर प्रकार तिने आईवडिलांना सांगितल्यामुळे आणि आईवडिलांनी त्या रिवर म्हणजे अवतीभोवती राहणाऱ्या लोकांजवळ तो प्रकार सांगितल्यानंतर लोकांच्या ज्या भावना आहेत त्या जरा तीव्र स्वरूपाच्या होत्या आणि मग त्यांनी जर आहे तर त्याला पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. त्याला इकडं डोक्याला छोटीशी जखम पण झालेली आहे. लहान पीडित मुलगी जी आहे तर तिच्या तक्रारीवरून विरार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. तिचे आईवडील पण तिच्या सोबत आहेत. एक महिला अधिकारी जी आहे तर यासाठी आम्ही खास नियुक्ती केलेली आहे. नागरिकांना या संबंधी मी हेच आवाहन करेल, याचा कुठलाही काही प्रकार घडल्यास कायदा शक्यतोवर हातात घेऊ नका. तात्काळ पोलीस आपल्या मदतीला तयार आहे. आमची जी पोलिसांची हेल्पलाईन आहे 112 त्याला तात्काळ आपण संपर्क साधावा. आमचे नंबर्स पण आहेत, तात्काळ पोलिसांना कळवा आणि असा जो प्रकार होत असेल तर त्वरित त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया. हेच या पद्धतीचं मी आव्हान आपल्या लोकांना करणार. महाकाली मंदिराच्या वरती ईशांत क्लासेस करून आहे. नुन्या पाटील यांची बिल्डिंग आहे, तिकडे 7-8 वर्षापासून यांचे क्लासेस आहेत. आमच्याकडे महिलांनी तक्रार केली का आमच्याकडे पप्पी मागतात ते आणि दुर्व्यवहार करतात. त्याच्यानंतर आम्ही त्या सरांना काढून विचारला, जाब विचारल्यावर अधिदावी केली तर आमच्या महिलांनी त्याला चांगला प्रसाद दिलेला आहे. अन्याय अत्याचार बलात्कार होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. वसई विरारमध्ये अशा घटनांची प्रवृत्ती ज्या लोकांमध्ये दैत्य प्रवृत्ती असेल त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून घेतलेली आहे, पोस्टा आणि विविध कलम त्यांच्यावर लावलेले आहेत आणि आता त्याला अटक झालेली आहे. पोलिसांनी अटक केलेली आहे. हा क्लासेस आला मनवेलपाडा. काय त्या मुलींना पप्पी मागणे, त्यांच्या गुप्त अंगांना हात लावण्याचे 4 ते 5 मुली आहेत पण त्या लाजत होत्या आणि पण आता त्यांना चांगला धडा शिकून आम्ही गुन्हा नोंद केलेली आहे. हा दिल्लीवाला आहे, विनोद करून या सराचं नाव आहे, प्रोफेसर आहे, दिल्लीचा आहे हा राहणारा. प्रायव्हेट क्लासेस आहे, ईशांत क्लासेस. माझं नाव संगीता घेरे, विकास आघाडी, माझी नगर सेविका. काय सांगाल एका शिक्षकाचा, शिक्षकाला आपण इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे, काय परिस्थिती आहे, काय आरोप आहे? आम्हाला ही घटना कळल्याच्या नंतर आम्ही सर्व महिला मनवेलपाड्यातून त्यांच्याकडे गेलो आणि त्याला चोपत इथपर्यंत घेऊन आलो आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाकडे त्यांना दिलेलं आहे. 354 अशी केस लावली गेलेली असं आता आम्हाला साहेबांनी सांगितलं, मी आतमधूनच आलेली आहे. पण जर अशा वारंवार घटना घडत असतील तर महिला कुठे सुरक्षित आहे? ना शाळेमध्ये सुरक्षित आहेत, ना क्लासमध्ये सुरक्षित आहे, ना रस्त्यामध्ये, ना ट्रेनमध्ये, कुठेच सुरक्षित नाही. मग आम्ही जगायचं तरी कशाला? मग आम्हाला जन्म देताच मारून टाका ना. जर तुम्हाला आमची जरा देखील दया येत नसेल तर मग कशाला पाहिजे?
आणि जर पोलीस प्रशासनने त्यांना योग्य ते दंड दिला नाही तर आम्ही त्याचे हात पाय तोडून सोडून देऊ जगू दे तसं. नाव काय आपलं? श्वेता कोपनाथ. काय झालं, काय झालं? या ईशान क्लास आहे ना आपला मनवेल पाड्यामध्ये रॉयल स्कूलच्या बाजूला आहे महाकालीच्या मध्ये, तर त्या ईशान क्लास मध्ये ना मुलींना छेडछाड करताना त्याला हे केलंय. ओके. हा तर त्याला आम्हाला सजा द्यायची आहे तर पोलिसांना विचारा, पोलीस सजा देणार की आम्ही देऊ? त्याला सजा देणं जरुरी आहे कारण खूप मुलांना, माझी पण मुलं तिथे नर्सरी पासून शिकत होते, त्या मुलांना सुद्धा त्रास झालेला, अगरबत्तीचे तटके सुद्धा देत होते आणि ब्रांच मध्ये त्यांना असे आमते ठेवून आमते सुद्धा काले पडले होते माझ्या मुलांचे, भरपूर त्रास झालेला आहे मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा, तर त्याला सजा दिलीच पाहिजे. आम्ही पुन्हा ते चालू करू देणार नाही, त्याची वाट लावू आम्ही. काय कृत्य केलेलं त्यांनी आणि कोण शिक्षक आहे? शिक्षक ईशान क्लास मध्ये विनोद शिक्षक आहे सर, तर त्याने हे सगळं ऑफिस मध्ये घेऊन मुलीला छळलेला आहे. काय काय म्हणत होतो? पप्पी दे बोलतो, पप्पी वगैरे मागतो आणि तिथे छळतो, थांबवतो मुलीला, लास्ट पर्यंत थांबवतो. मग मुलांना का नाही थांबवत? फक्त मुलींना शिकवतो, मुलींना शिकत असेल नको आहे, मुलींना शिकवत हलतोगिरी करायला थांबवतो. हा मुलं सुद्धा शिकतात ना, मुलांना सुद्धा थांबव, फक्त मुलींना का थांबवतो पाठीमागे पप्प्या द्यायला? आज तुम्ही त्याला घेऊन आला तिकडे? आज त्याला घेऊन आलं कारण त्याला आम्हाला सजा द्यायची आहे, हे परत घडलं नाही पाहिजे. आमची मुलं तर तिथे जाणार नाही, आम्हाला बंद करायला पाहिजे, बंद केलं पाहिजे. पोलीस तोंडा बघतायत, पोलीस काय करतायत? पोलीस काहीच नाही करताय म्हणून आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. मनवेल मध्ये कारगिल मध्ये हे घटना खूप घडतात आहे आणि पोलिसांकडे आम्ही सांगतो, तलावाशी पोलीस स्टेशन आहे तिथे गेलं तर सांगतात स्टेशनला जा, ऑप्शन पोलीस घेत नाही. बायकांवर मुलींवर सगळ्यांवरही अत्याचार दिवसेंदिवस घडतात आहे पण कुणाच्या दिसण्यात येत नाहीयेत. आमच्या मुली सुरक्षित कशा असणार? सगळ्यांना भीती आहे.